नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर संजय वैद्य, अर्थशास्त्र विभाग, राब नारायणराव बोराव के महाविद्यालय श्रीरामपूर। MA भाग 2, सेमिस्टर 3 यासाठीचा जो क्रमित पेपर आहे, अनिवार्य पेपर आहे, संशोधन पद्धती। या संशोधन पद्धतीचा जो विद्यापीठाचा अभ्यासक्रम आहे तयार केलेला, त्यामधील तिसऱ्या युनिट तथ्याचे संकलन आणि तथ्याचे विश्लेषण असं जे तिसरं युनिट आहे, त्या युनिटच्या माध्यमातून तथ्याचा अर्थ, तथ्याची वैशिष्ट्य, तथ्य संकलनाच्या पद्धती, तो प्राथमिक तथ्य, दुय्यम तथ्य, प्राथमिक तथ्याचे स्रोत, दुय्यम तथ्याचे स्रोत, त्यानंतर नमुना निवड पद्धती, संभाव्य नमुना निवड पद्धत, असंभाव्य नमुना निवड पद्धत, हा सगळा पोर्शन पाहिला आणि त्यानंतर 3.6 जो या प्रकरणातला उपघटक आहे तो आहे तथ्याचे विश्लेषण, ॲनालिसिस ऑफ डेटा। आणि यामध्ये की हा एक घटक महत्त्वाचा आहे। तुम्हाला विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये तथ्याचे विश्लेषण म्हणजे काय आणि तथ्याच्या विश्लेषणाचे महत्त्व सांगा असा प्रश्न विचारलेला आहे, किंवा तथ्याच्या विश्लेषणाच्या ज्या सांख्यिकीय प्रक्रिया आहे, वर्गीकरणाची असेल, सारणीयनाची असेल, श्रेणीयनाची असतील, या सांख्यिकीय प्रक्रिया किंवा तथ्य विश्लेषणाच्या संदर्भात ज्या गणितीय पद्धती आहेत, सांख्यिकीय सरासरीच्या ज्या प्रकार आहेत, मीन, मोड, मीडियन, कोरिलेशन, रिग्रेशन, कोव्हॅरिएशन, विचलन, अशा वेगवेगळ्या पद्धतीनं तथ्याचं विश्लेषण केलं जातं। याचं सांगण्याचं तात्पर्य की संशोधन कार्य, एखादा संशोधक एखाद्या विषयाची निवड करून त्या विषयाची उद्दिष्ट ठरवून, अभ्यासाची उद्दिष्ट ठरवून, वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करून संशोधन कार्य पूर्ण करत असताना त्याला विशिष्ट टप्प्याने, स्टेजेसने संशोधन कार्य हाताळावं लागतं। सुरुवातीला त्याला अभ्यास विषयाची निश्चिती करावी लागते, त्या विषयाची बांधणी करावी लागते, त्याला आपण संशोधनाची सुरुवातीची पायरी म्हणतो, त्याला इंग्लिशमध्ये सिलेक्शन ऑफ रिसर्च प्रॉब्लेम आणि फॉर्म्युलेशन ऑफ रिसर्च प्रॉब्लेम असं म्हणतात। की संशोधन समस्येची निवड आणि सूत्रण केल्यानंतर संशोधकाला अभ्यास विषयासंदर्भात रिव्ह्यू ऑफ लिटरेचर्स, की आपल्या विषयासंदर्भात जे जे सैद्धांतिक माहिती आहे, यापूर्वी ज्या ज्या संशोधकांनी, अभ्यासकांनी त्या विषयाच्या संदर्भात अभ्यास केलेला आहे, त्या सर्व अभ्यासाचा आढावा घेऊन त्या संशोधनातील रिसर्च गॅप म्हणजे संशोधनातील उणीवा शोधून, आपलं संशोधन कसं नाविन्यपूर्ण आहे, या संशोधनाची गरज कशी आहे, या संशोधनाचं महत्त्व कसं आहे, हे संशोधकाला सांगावं लागतं। आणि मग यासाठी मी कोणत्या अभ्यास पद्धतीचा अवलंब करणार आहे हे करावं लागतं आणि त्यानुसार संशोधनाचा आराखडा तयार करावा लागतो। आणि आराखडा केल्यानंतर संशोधन कार्याला सुरुवात होते तथ्य संकलनापासून, डेटा कलेक्शन। म्हणून खऱ्या अर्थानं संशोधन कार्याची सुरुवात तथ्याचं संकलन यापासून होते आणि संशोधन कार्याचा आरंभ हा तथ्याच्या आधारावर होतो, म्हणजे तथ्याच्या विश्लेषण करून निष्कर्ष काढले म्हणजे संशोधन कार्य समारोप होतो। अशी ही प्रक्रिया आहे। म्हणून संशोधन प्रक्रियेमध्ये, संशोधनाच्या प्रक्रियेमध्ये जे जे टप्पे आहेत, त्यामधला अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणजे तथ्याचं विश्लेषण आणि निर्वचन, ॲनालिसिस ऑफ डेटा अँड इंटरप्रिटेशन ऑफ डेटा, ही संशोधन कार्यातील अत्यंत महत्त्वाची पायरी आहे। कारण फक्त अभ्यास विषयासंदर्भात समग्र माहिती गोळा करणं, सर्वांगीण माहिती गोळा करणं, प्राथमिक स्वरूपाची माहिती असेल तर प्राथमिक माहितीचे जे स्रोत आहेत, मुलाखत आहे, निरीक्षण आहे, प्रश्नावली आहे किंवा अनुसूची आहे, या माध्यमातून संशोधक त्या विषयाची माहिती गोळा करतो।
दुय्यम स्वरूपाची माहिती असेल तर संशोधक जे काही संदर्भीय साहित्य असेल पुस्तक ग्रंथ अहवाल या माध्यमातून ती माहिती लिखित आणि अलिखित दस्तावेज जे असतील त्यांच्या माध्यमातून ती माहिती मिळवतो. पण संशोधन कार्य म्हणजे त्या विषयाच्या संदर्भातील सर्वांगीण माहिती गोळा करणं म्हणजे संशोधन कार्य असं नाही. कारण संशोधन प्रामुख्यानं कोणत्या उद्देशानं केलं जातं तर नवीन ज्ञान मिळवण्यासाठी. अभ्यास विषयासंदर्भात जी बाबी माहीत नाही जी तत्व जे तथ्य माहीत नाही ते शोधून काढण्यासाठी संशोधनाच्या माध्यमातून त्या विषयासंदर्भात सत्य शोधून काढणं नवीन ज्ञान शोधणं हे ह्यासाठी किंवा त्या विषयाच्या संदर्भात प्रस्थापित जे ज्ञान आहे त्या ज्ञानाची विश्वसनीयता पडताळून पाहणं आणि त्या ज्ञानामध्ये अधिक चांगली भर काढणं टाकणं यासाठी संशोधन कार्य केलं जातं. आणि किंवा वेगवेगळ्या विषयवस्तू वेगवेगळ्या चलामधील सहसंबंध स्पष्ट करणं यासाठी संशोधन केलं जातं. आणि हे संशोधन करत असताना फक्त माहिती गोळा केली म्हणजे संशोधनाचा उद्देश पूर्ण होत नाही. संशोधन कार्यामध्ये काय करावं लागतं संशोधकाला, आपल्या अभ्यास विषयाच्या अनुषंगानं तथ्याचं विश्लेषण करावं लागतं आणि त्या विश्लेषणाच्या आधारे अभ्यास विषयासंदर्भात नवीन संकल्पना त्या संकल्पनेवर आधारित नवीन सिद्धांत नियम प्रतिमानं विकसित करावी लागतात. म्हणून संकल्पना म्हणजे काय, तथ्याच्या विविध तथ्याचं संक्षिप्त सारस्वरूप विधान म्हणजे तथ्य होय संकल्पना होय. आणि ह्या संकल्पना प्रत्येक विषयाच्या ज्ञानाच्या कक्षा विस्तारण्याचा आधार आहे की कुठल्याही ज्ञानशाखेचा विस्तार त्या विषयाच्या मध्ये ज्या ज्या नवीन संकल्पना तयार होतात निर्मित होतात त्या संकल्पनेच्या आधारे सिद्धांत मांडले जातात. तथ्य आणि संकल्पनेच्या आधारे संक्षिप्त स्वरूपात मांडलेलं प्रविधान किंवा प्रारूप म्हणजे सिद्धांत होय. म्हणून संशोधनाचा मूलभूत आधार तथ्य संकलन आणि तथ्याच्या आधारे तथ्याचं विश्लेषण आणि सिद्धांताची मांडणी हे तथ्याचे संशोधन कार्याचे मूलभूत आधार आहे. आणि मग हे करण्याच्या दृष्टीनं फक्त अभ्यास विषयासंदर्भात तथ्याचं संकलन करणं म्हणजे संशोधन कार्य होत नाही. ती एक पहिली पायरी आहे की अभ्यास विषयाच्या संदर्भात वैशिष्ट्याला विचारात घेऊन अभ्यासाची उद्दिष्ट विचारात घेऊन उपयुक्त आवश्यक ती माहिती वस्तुनिष्ठ पद्धतीची गोळा करणं की विश्वसनीय माहिती वेगवेगळ्या पद्धतीचा माध्यमाचा वापर करून गोळा करणं ही संशोधनाची प्रक्रिया आहे. परंतु या संशोधन कार्याच्या आधारे योग्य सिद्धांत नियम मांडण्यासाठी संशोधकाला अभ्यास विषयासंदर्भात त्या माहितीवर काही प्रक्रिया कराव्या लागतात. त्या प्रक्रियेलाच आपण काय म्हणतो, तथ्याचं विश्लेषण. की कुठल्याही तथ्यावरती तुम्हाला सांगितलं की अभ्यास विषयाच्या अनुषंगानं संशोधक जी माहिती गोळा करतो ती माहिती ही कच्च्या सामुग्रीसारखी असते, रॉ मटेरियलसारखी, आणि त्यावरून एखादी संकल्पना किंवा कुठलाही अर्थबोध होत नाही. की प्रथम दर्शनी संशोधकांनी जी माहिती गोळा केलेली असते तथ्य संकलन केलं असतं ती माहितीवरून कुठलाही अर्थबोध होत नाही किंवा त्या माहितीच्या आधारे सर्वसामान्य कुठलाही निष्कर्ष मांडता येत नाही. त्या माहितीवर प्रक्रिया करून त्या माहितीचं विश्लेषण करून त्या माहितीत दडलेला अर्थबोध बाहेर प्रगट करावा लागतो. त्या माहितीत दडलेल्या अर्थबोध बाहेर प्रगट करून त्याच्या आधारे एखादा नियम एखादा सिद्धांत संशोधकाला मांडावा लागतो. म्हणून संशोधन प्रक्रियेमधील तथ्याचं विश्लेषण देखील एखाद्या विषयासंदर्भात नवीन नाविन्यपूर्ण निष्कर्ष मांडण्यासाठी त्या विषयाच्या संदर्भात नवीन सिद्धांत मांडण्यासाठी त्या विषयाच्या संदर्भात नवीन संकल्पना निर्मिती करण्यासाठी संशोधकाला तथ्यावर ज्या प्रक्रिया कराव्या लागतात त्या प्रक्रियाला आपण तथ्याचं विश्लेषण असं म्हणतो. म्हणून संशोधन कार्य की तथ्याचं विश्लेषणाचं महत्त्व जर विचारात घेतलं
की संशोधन कार्यात तथ्याच्या विश्लेषणाचं महत्त्व काय आहे, तर तथ्याच्या विश्लेषणाशिवाय तथ्याचा अर्थबोध प्रगट होत नाही. की तथ्यसामग्री गोळा केलेली संशोधकांनी जी तथ्यसामग्री आहे त्यावर जर प्रक्रिया केल्या नाही, त्या माहितीचं विश्लेषण केलं नाही, तर त्याच्यामधून एक अर्थबोध प्रगट होत नाही. आणि अर्थबोध प्रगट झाला नाही तर त्या आधारे सर्वसामान्य संकल्पना किंवा सिद्धांत आपल्याला मांडता येत नाही. म्हणून संशोधन कार्याच्या मध्ये या की तुम्हाला की तथ्याचे विश्लेषण आणि निर्वाचन करून सर्वसामान्य सिद्धांत संकल्पना आणि प्रतिमानं प्रतिपादित करावी केली जातात. की संशोधनाचा मुख्य उद्देश काय आहे, की तथ्याचं संकलन करणं, तथ्याचं विश्लेषण करणं आणि त्या विश्लेषण आणि निर्वचन करणं, इंटरप्रिटेशन. की एखादा सिद्धांत मांडला किंवा एखादा निष्कर्ष मांडला तर संशोधकाला तथ्याच्या आधारे तथ्यसामुग्री पुरावा म्हणून वापरून त्याच्या आधारे तो निष्कर्ष कसा योग्य आहे हे पटवून देण्यासाठी जे जस्टिफिकेशन केलेलं असतं, समर्थन केलेलं असतं, त्याला म्हणतात तथ्याचं निर्वचन. की समजा एखाद्या संशोधकानं की महा की बोरावके महाविद्यालयातील पदव्युत्तर वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे बौद्धिक क्षमता एवढी एवढी टक्के, 90% आहे असं विधान केलं. ते कशाच्या आधारे केलं, की बुद्धिमापनाच्या ज्या कसोट्या आहेत त्या कसोटीच्या माध्यमातून त्यानं सर्वेक्षण करून माहिती गोळा केली आणि त्या माहितीचं विश्लेषण करून त्याचा हा एक निष्कर्ष आहे. हा निष्कर्ष कसा काढला तर त्याला सांगावं लागतं की या या एवढ्या व्यक्तीचा नमुना सर्वेक्षण केला असता, पदवीधर वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याचं नमुना सर्वेक्षण करून असं माहिती प्राप्त झाली, त्यावरून मला ते सांगितले, म्हणून तो निष्कर्ष आहे. म्हणजे त्या निष्कर्षाचं समर्थन या संदर्भात ठोस पुरावा तथ्यसामुग्रीचा देणं याला आपण तथ्याचं निर्वचन म्हणतो. की डेटा इंटरप्रिटेशन करून की संशोधकाला तथ्याचं विश्लेषण आणि त्याचं निर्वचन करून त्या अभ्यास विषयासंदर्भात नवीन संकल्पना, नवीन सिद्धांत, नवीन नियम मांडावे लागतात. म्हणजे संशोधन कार्य म्हणजे फक्त माहिती गोळा करणं, डेटा कलेक्शन करणं म्हणजे संशोधन नाही, तर त्या गोळा केलेल्या तथ्यसामग्रीवर वेगवेगळ्या प्रक्रिया करून त्या प्रक्रियेच्या माध्यमातून त्या तथ्यामध्ये जो काही अर्थ दडलेला आहे, जो अर्थबोध आहे, तो विधानाच्या स्वरूपात, निष्कर्षाच्या स्वरूपात मांडणं आणि त्यामधून नवीन नियम, नवीन सिद्धांत विकसित करणं आणि त्या त्या ज्ञानशाखेचा विस्तार करणं म्हणजे संशोधन होय. म्हणून की श्रीमती यंग यांच्या मते तथ्याचे विश्लेषण आणि निर्वचन ही संशोधनाची रचनात्मक बाजू आहे. की संशोधन कार्याची रचनात्मक बाजू, की संशोधन कार्याच्या रचनात्मक बाजूचा विचार केला तर तथ्याचं विश्लेषण आणि तथ्याचं निर्वचन हे संशोधन कार्याची रचनात्मक बाब आहे आणि त्या बाबीमधून संशोधन विषयासंदर्भात नवीन नियम, नवीन सिद्धांत मांडले जातात. तथ्याचं विश्लेषण केल्याशिवाय नवीन नियम, नवीन सिद्धांत, नवीन संकल्पना यांचं सामान्यीकरण करता येत नाही. की तथ्याचं जर विश्लेषण, नुसतीच माहिती गोळा केली आणि त्या माहितीच्या वर कुठलीही प्रक्रिया केली नाही किंवा त्या माहितीचं विश्लेषण केलं नाही तर संशोधकाला कुठलीही नवीन संकल्पना मांडता येत नाही, कुठलाही नवीन सिद्धांत मांडता येत नाही. संकल्पनेची व्याख्या काय करतो आपण, की विविध तथ्याचे, विविध स्वरूपातील तथ्याचं सारासार विचार करता जे सर्वसामान्य संक्षिप्त स्वरूप असतं त्या संदर्भात केलेलं विधान म्हणजे संकल्पना. आणि संकल्पनेचं तथ्य आणि संकल्पनेच्या आधारे मांडलेलं संक्षिप्त स्वरूप म्हणजे सिद्धांत. म्हणजे तथ्य, संकल्पना आणि सिद्धांत हे संशोधन कार्याचे मूलभूत आधार आहे. की संशोधन कशासाठी करायचं,
तर तथ्य संकलन करायचं आणि त्या तथ्याचं विश्लेषण करून नवीन संकल्पना मांडायच्या, त्या संकल्पनेच्या आधारे सिद्धांत मांडायचा, हे संशोधन कार्यामध्ये होत असतं. म्हणून एखादं संशोधन कार्य कधी पूर्ण होतं, तर तथ्याच्या विश्लेषणाच्या आधारे काढलेल्या वस्तुनिष्ठ निष्कर्षाच्या आधारे, म्हणजे काढल्या निष्कर्ष काढल्यानंतर खऱ्या अर्थानं संशोधन कार्य पूर्ण होतं. म्हणून म्हणून संशोधनात तथ्याचे विश्लेषण आणि निर्वचन करणं अत्यंत आवश्यक आहे. की संशोधन कार्यामध्ये तथ्याचं विश्लेषण आणि निर्वचन करणं हे अत्यंत महत्त्वाचं कार्य संशोधनामध्ये करावं लागतं, आणि त्यासाठी संशोधकाला अनेक प्रक्रियांचा अवलंब करावा लागतो. कारण की आपल्या सिलॅबसमध्ये फक्त तथ्याचं विश्लेषण, वर्गीकरण आणि सारणीयन या दोनच प्रक्रिया घेतलेल्या आहेत. परंतु तथ्याचं विश्लेषण कशाला म्हणायचं, तर या तथ्याच्या विश्लेषणाचं महत्त्व पुढील मुद्द्याच्या आधारे सांगता येईल. नवीन नियम, नवीन संकल्पना शोधून काढणे आणि जुने नियम आणि जुन्या संकल्पना यांचं पुनर्परीक्षण करणे हा संशोधनाचा उद्देश असतो. तथ्याचे उचित विश्लेषण, तथ्याचे ही तथ्य सामग्री जी गोळा केलेली आहे त्याचं योग्य पद्धतीनं विश्लेषण आणि निर्वाचन केल्याशिवाय हा उद्देश पूर्ण होत नाही. की कोणतंही संशोधन हे नवीन ज्ञान मिळवण्यासाठी किंवा ज्ञानात भर घालण्यासाठी केलं जातं. नवीन नियम मांडले जातात, नवीन सिद्धांत मांडले जातात, जुन्या सिद्धांताचे आणि नियमाचं पुनर्परीक्षण केलं जातं, या उद्देशानं संशोधन केलं जातं. आणि हा उद्देश जर साध्य करायचा असेल तर संशोधन विषयासंदर्भात संशोधकानं जी माहिती गोळा केलेली आहे त्याच्यावर वेगवेगळ्या सांख्यिकीय प्रक्रिया, तथ्याचं विश्लेषण करावं लागतं, आणि त्याशिवाय उद्देश. दुसरं महत्त्व सांगता येईल की निरनिराळ्या विषयाच्या बाबतीत वस्तुनिष्ठ ज्ञान प्राप्त करणं हा संशोधनाचा एक मुख्य उद्देश आहे. की संशोधन कशासाठी केलं जातं, तर अभ्यास विषयासंदर्भात नवीन वस्तुनिष्ठ ज्ञान मिळवण्यासाठी केलं जातं. आणि हे ज्ञान कशाच्या माध्यमातून मिळवलं जातं, तर तथ्य संकलन करून तथ्याचं विश्लेषण करून मिळवलं जातं. कारण तथ्याच्या विश्लेषण केल्यामुळं संकलित तथ्याचा अर्थबोध स्पष्ट होतो. संकलित तथ्यामध्ये जो काही अर्थ दडलेला आहे तो प्रगट होतो, आणि त्या अर्थाच्या आधारे आपल्याला संकल्पना मांडता येते, आणि त्या संकल्पनेच्या आधारे सिद्धांत मांडता येतात, आणि त्या सिद्धांताच्या आधारे सर्वसामान्य नियम किंवा सिद्धांत प्रतिपादित करता येतो. म्हणून हा उद्देश साध्य करण्यासाठी देखील तथ्याचं विश्लेषण करणं महत्त्वाचं आहे. तिसरं की कोणत्याही विषयाची, घटनेची किंवा समस्येचा कार्यकारण संबंधाचं स्वरूप स्पष्ट करण्यासाठी. की संशोधन कशासाठी केलं जातं, तर अभ्यास विषयासंदर्भात जे जे घटना आहेत, ज्या ज्या व्यवहार आहेत किंवा त्या विषयाशी संबंधित जे जे चल आहेत, व्हेरिएबल आहेत, त्यांच्यातील सहसंबंधाचं स्वरूप कसं आहे हे स्पष्ट करण्यासाठी देखील संशोधकाला तथ्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया कराव्या लागतात. या दृष्टीने देखील तथ्याचं विश्लेषण महत्त्वाचं आहे. त्यानंतर संशोधन विषयासंबंधी सर्वसामान्य सिद्धांत आणि नियमाची मांडणी करणे हा एक संशोधनाचा उद्देश असतो. की आपण जो संशोधन विषय हाताळत आहे त्या विषयासंदर्भात नवीन सर्वसामान्य सिद्धांत किंवा नियम मांडणं हे संशोधकाचं कार्याचं उद्देश असतं. आणि हा उद्देश देखील तथ्याचं विश्लेषण केल्याशिवाय किंवा तथ्याचं निर्वचन केल्याशिवाय साध्य होऊ शकत नाही. म्हणून थोडक्यात असं म्हणता येईल की संशोधन कार्यामध्ये तथ्य विश्लेषणाचं महत्त्व कशासाठी आहे, तर संशोधन कार्याचा जो उद्देश आहे तो उद्देश साध्य करण्यासाठी गोळा केलेल्या तथ्य सामग्रीचं विश्लेषण योग्य त्या पद्धतीनं संशोधकाला करावं लागतं. त्यानंतर तथ्याच्या विश्लेषण करण्यासाठी पूर्वतयारी. की तथ्याचं विश्लेषण करण्यासाठी संशोधकाला काही पूर्वतयारी, लगेच संकलित तथ्यावर तो कशीही प्रक्रिया करू शकत नाही किंवा त्याच्यावर कसलेही विश्लेषण करू शकत नाही. तथ्याचं विश्लेषण आणि निर्वचन करण्यासाठी त्याला पूर्वतयारी करावी लागते. अभ्यास विषयाचं स्वरूप, संशोधकानं मिळवलेल्या माहितीचं स्वरूप,
गोळा केलेल्या तथ्यसामग्रीचं स्वरूप आणि संशोधनाची उद्दिष्ट विचारात घेऊन तथ्याच्या विश्लेषणासाठी कोणकोणत्या पद्धतीचा अवलंब करावा, योग्य त्या पद्धतीनं जर तथ्याचं विश्लेषण केलं तर त्या तथ्यामधून योग्य तो वस्तुनिष्ठ अर्थ प्रकट होतो आणि त्याच्या आधारे नवीन नियम आणि नवीन सिद्धांत मांडले जातात. हा भाग आपल्या अभ्यासक्रमासाठी नाही, परंतु तथ्याच्या विश्लेषणाची पूर्वतयारी म्हणून संशोधकाला काही बाबी विचारात घ्याव्या लागतात. तथ्याचे संपादन, की गोळा केलेली माहिती एडिटिंग ऑफ डेटा असं म्हणतात, की त्या माहितीचं संपादन करावं लागतं संशोधकाला. त्यासाठी त्या माहितीची कृटिनी करावी लागते, की अभ्यास विषयाच्या अनुषंगानं अभ्यासाची उद्दिष्ट विचारात घेत्या कोणती माहिती आवश्यक आहे आणि कोणती माहिती अनावश्यक आहे ही बाजूला करावी लागते, एडिटिंग करावी लागते, संपादन करावं लागतं. दुसरी बाब की तथ्याचे संकतीकरण, की त्या तथ्याचं एडिटिंग केलं की तथ्याचा की त्या तथ्यामधून म्हणजे संपादन केल्यामधून एखादी विशिष्ट बाब त्याच्यामधून आढळून येते, त्याला विशिष्ट संकेत द्यावा लागतो, त्याला चिन्हांकित करावं लागतं. त्यानंतर तथ्याचे वर्गीकरण, की तथ्याचं एडिटिंग केलं, त्याचं काय म्हणतात त्याला संकेतीकरण केलं, की संशोधकाला तथ्याचं वर्गीकरण करावं लागतं. म्हणजे गोळा केलेली माहिती ही शक्य तितक्या सजातीय वर्गात विभागावी लागते, म्हणजे सारखी गुणधर्म असणारी माहिती एका गटामध्ये आणि त्यापेक्षा वेगळा गुणधर्म असणारी माहिती एका गटामध्ये. जसं की महाविद्यालयातील पदवी उत्तर वर्गातील विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा अभ्यास करत असताना आपण ग्रामीण शहरी विद्यार्थी असं वर्गीकरण करू, की ग्रामीण भागात राहणारे एका गटात घ्यायचे आणि शहरी भागात एका गटात. आपण काय केलं, ठिकाणावरून तसं वर्गीकरण केलं, वयोगटानुसार केलं, तर त्याच्या वयोगट एवढा, याचा वयोगट एवढा, वजनानुसार केलं तर एवढा तेवढा, म्हणजे वेगवेगळ्या चलाचा आधार घेऊन त्या तथ्याचं शक्य तितक्या सधर्मीय वर्गात विभागणी करणं हे वर्गीकरणात करावं लागतं. त्यानंतर त्या वर्गीकरणाचा आशय विश्लेषण, की वर्गीकरण कसं केलेलं आहे आणि कशा पद्धतीने केलं जाणार आहे आणि का केलं जाणार आहे या संदर्भात विश्लेषण करणं आणि त्या वर्गीकृत माहिती योग्य त्या सारणीत म्हणजे तक्त्यात मांडणं, त्याला म्हणतो आपण सेरियन म्हणतो त्याला, म्हणजे काय म्हणतात सारणीयन म्हणतात, की तथ्याचं सारणीयन, की वर्गीकृत माहिती जेव्हा उभ्या आणि आडव्या दोन समांतर रेषेमध्ये वैशिष्ट्यपूर्णरित्या मांडली जाते त्याला आपण तथ्याचं सारणीयन असं म्हणतो. आपल्याला अभ्यासामध्ये फक्त दोनच तथ्य विश्लेषणाच्या प्रक्रिया विद्यापीठानं दिलेल्या आहेत. माझ्याकडे आहे बघा विद्यापीठाचा सिलॅबस, की त्याच्यामध्ये 3.6 हा जो घटक आहे डेटा अनॅलिसिस क्लासिफिकेशन अँड टॅबुलेशन ऑफ डेटा असंच आहे. त्याच्यानंतर श्रेणीयन ह्या नाही, सेरियन हा भाग नाही त्याच्यात दिलेला, परंतु आपण त्याचा ढोबळमानानं आढावा घेऊ. आता की तथ्याच्या विश्लेषणातील अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया, की तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की फक्त संशोधन विषयासंदर्भात सर्वांगीण माहिती योग्य त्या पद्धतीनं गोळा करणं म्हणजे संशोधन कार्य झालं असं होत नाही. ती एक सुरुवातीची पायरी आहे, की अभ्यास विषय निर्धारित केला, अभ्यास विषयाचं सूत्रण केलं, उद्दिष्ट ठरवलं, परिकल्पना मांडल्या, अभ्यास विषयाची निवड का केली मांडलं, अभ्यास विषयाचं महत्त्व मांडलं, संशोधन साहित्याचा आढावा घेतला आणि त्या अभ्यास पद्धतीचा उल्लेख केला आणि जो आराखडा केला तो आराखडा प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी प्रथम संशोधकाला संशोधन विषयासंदर्भात माहिती गोळा करावी लागते. माहिती गोळा करणं म्हणजे संशोधन कार्य संपलं असं नाही, तर त्या माहितीवर वेगवेगळ्या प्रक्रिया करून त्या माहितीच्या आधारे नवीन नियम नवीन सिद्धांत शोधून काढले पाहिजेत, याला संशोधन म्हणतात. म्हणून माहितीवर विश्लेषण करण्याच्या ज्या ज्या सांख्यिकीय प्रक्रिया आहेत त्यामधली
तीन प्रमुख सांख्यिकीय प्रक्रिया आहेत की तथ्य विश्लेषण करत असताना त्या तथ्यावर ज्या सांख्यिकीय प्रक्रिया केल्या जातात त्याच्यातल्या प्रमुख तीन आहेत. एक तथ्याचं वर्गीकरण, तथ्याचं सारणीयन, तथ्याचं श्रेणीयन. या तीन प्रक्रिया क्रमबद्ध पद्धतीनं केल्यानंतर त्या गोळा केलेल्या माहितीचं विश्लेषण होतं आणि त्या विश्लेषणाच्या आधारे संशोधक एक सामान्य सर्वसामान्य निष्कर्ष मांडू शकतो. प्रथमदर्शनी गोळा केलेली माहिती ही कच्च्या सामुग्री असते, तिला क्रूड डेटा असं म्हणतो, आणि त्या क्रूड डेटावरून सर्वसामान्य नियम किंवा सिद्धांत मांडता येत नाही. त्या माहितीवर विस्कळीत माहितीवर तून अर्थ बाहेर काढण्यासाठी त्याच्यावर वेगवेगळ्या वैध योग्य त्या सांख्यिकीय आणि गणितीय प्रक्रिया कराव्या लागतात आणि त्या प्रक्रिया केल्यानंतर त्या माहितीत जो अर्थ दडलेला आहे तो प्रगट होतो आणि त्या अर्थाच्या आधारे आपण एखादे नवीन नियम किंवा सिद्धांत सर्वसामान्यपणे मांडू शकतो. या ठिकाणी थांबू. पुढच्या तासामध्ये तथ्याचं म्हणजे वर्गीकरण म्हणजे काय याचा आपण विचार करू.